नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही सविस्तर घडामोडी. अनेक आजारांवर आज शासकीय योजना असल्या तरी यातून गरजू आणि गरीब रुग्णांवर उपचार होईलच असं नाही. यामुळे अनेक जणांना गंभीर शस्त्रक्रिया करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरते. प्रसंगी जीवसुद्धा गमवावा लागतो. पण सांगलीच्या राष्ट्रवादी टीमकडून आरोग्य सेवेचे व्रत घेऊन गोरगरीब रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करून देण्यासाठी ही टीम काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराअंतर्गत कुमारी आरोही सदामते व कुमारी स्वालिया मुल्ला या दोन मुलींची हृदयविकाराची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया पार पडली. प्रत्येकी 7 लाख व 5.5 लाख इतका खर्च होता. मात्र जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या पैशाची उभारणी करून ही शस्त्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पूर्णपणे मोफत करण्यात आली. नुकतेच या दोन्ही चिमुकल्या आपल्या घरी परतल्या आहेत. यावेळी या दोन्ही छोट्या रुग्णांची सांगलीतील राष्ट्रवादीच्या टीमने भेटी घेऊन विचारपूस केली. यावेळी माजी स्थायी समिती सभापती सौ संगीता हारगे, राष्ट्रवादीचे नगरसेवक आयुबभया बारगीर, मिरज महिला शहर अध्यक्ष सौ वंदनाताई चंदन शिवे, महिला मिरज उपाध्यक्ष सौ राधिका हारगे, विद्यार्थी सोशल मीडिया अध्यक्ष समीर टपाल उपस्थित होते. या शस्त्रक्रियेसाठी नगरसेवक आयुब भैया व सौ वंदना चंदन सिवे यांनी विशेष प्रयत्न केले. यामुळे या दोन्ही चिमुकल्यांचे आयुष्य पुन्हा फुलले आहे.